2014 मध्ये ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या सगळ्यांचे भाव अतिशय आटोक्यात अतिशय कमी होते. आणि आता असं काय घडत आहे की मोदीजींनी 100 रुपये कमी करून महिलांना शक्तिमान करण्याचा जो आज ट्विट केलेला आहे, त्याच्यामध्ये किती खोटेपणा आहे, किती जुमलेबाजी आहे, किती धोकेबाजी आहे, हे आज आम्हाला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला लक्षात आणून द्यायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनी, देशाच्या जनतेनी या खोट्या जुमल्यांना आणि खोटेपणाला बळी पडू नये. हे पुराव्यानिशी सांगतो मी, हे खोटारडे आहे. या देशाचे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात, संधी मिळेल तेव्हा खोटं बोलतात, निवडणूक जिंकण्यासाठी वाटल ते खोटं बोलतात आणि जुमलेबाजी करतात. याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पहिले तिथे काँग्रेसचं सरकार 500 रुपयामध्ये सिलेंडर देत होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 450 रुपयाला देऊ. हे बघा, अजूनपर्यंत तिथे सबसिडी जी सांगितली होती ती आलेली नाही. नॉन सबसिडाईज सिलेंडरच जे आहे ते त्यांना राजस्थानच्या जनतेला विकत घ्यावं लागत आहे. म्हणजे जेव्हा यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस आचारसंहिता लागली होती. इथे बघा तुम्ही, नोव्हेंबर डिसेंबर त्या आचारसंहितेच्या काळापासूनच सबसिडी देणं बंद केलं आणि नॉन सबसिडाईज सिलेंडर जे आहे ते सिलेंडर या राजस्थानच्या जनतेला घ्यावं लागत आहे. आज जे 100 रुपये कमी केलेलं आहे सांगत आहेत, कदाचित काय, मी पक्क गॅरंटीने सांगतो, निवडणूक झाली आपला स्वार्थ साधला की चांगलं 200-250 हे वाढवतील. आत्ताच काही दिवसापूर्वी यांनी कमर्शियल सिलेंडर 25 रुपयाने वाढलं होतं. म्हणजे इसकी टोपी उसके सर, इसकी टोपी उसके सर, अशा पद्धतीचं काम जे आहे ते मोदी सरकारचं आहे. खोटारडेपणाचा कळस बघा, हे यांचे ट्विट आहे. सिटी रवी यांनी सांगितलं होतं की UPA काळात 2014 सिलेंडरच्या किमती किती होत्या, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 710 होत्या, 922 होतं, 1021 होतं, 2014 1241 होतं. हे घ्या, हे ट्विट आहे त्यांचं, हे ट्विट आहे. म्हणजे UPA सरकार, काँग्रेस हे कशा पद्धतीनं लोकांना महागाईपासनं राहत देत होतं, महागाईपासनं सुटका कशी होईल याचा प्रयत्न करत होतो, याचं हे प्रमाण आहे. याला उलटं वाचा, नॉन सबसिडाईज सिलेंडर आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं, 710, आम्ही कितीमध्ये देत होतो, 399. 2012 आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं, 922, आम्ही देत कितीमध्ये होतो, 410. 2013 आम्हाला 1021 भेटत होतं, आम्ही देत होतो 410. 2014 1241 भेटत होतं, आम्ही 414 देतो, जानेवारी 1 प्राईस आहे. आणि जसं साहेबांचं सरकार आलं, साहेबांनी सबसिडी काय आहे 0 करून टाकली 2020 आणि आज देशात आणि महाराष्ट्रात सबसिडी विना जे सिलेंडर आहे ते किती महाग आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. मग 200 मायनस केलं, मग 100 मायनस केलं, अशा पद्धतीचं जे आहे ते निवडणुकीसाठी हा वापर जो आहे तो वापर करून सतत्यानं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. आता आम्ही बघत होतो किती स्पॉट्स एका वेळेस ॲडव्हर्टाईजचे होते, इतक्या ॲडव्हर्टाईजचा मारा. आणि हे सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे? मग जर हे मोदींची व्यक्तिगत जाहिरात असेल तर तो मोदींच्या पक्षाच्या खर्चातून तो त्याचा खर्च वसूल केला पाहिजे, कारण ही भारत सरकारची ॲड नाही, ही मोदी सरकारची ॲड आहे, ही व्यक्तिगत ॲड आहे. आणि ही व्यक्तिगत ॲड असल्यामुळे त्याची जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे, त्याचा खर्च जो आहे तो भाजपकडून वसुलावा, या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी करणार आहे. ह्या प्राइसेस सगळ्या ज्या आहे, ह्या प्रोपेन आणि ब्युटेनचा रेट कसा आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, त्याप्रमाणे याच्या किमती ठरत असतात. पण त्यावेळेसुद्धा UPA सरकारने, काँग्रेसच्या सरकारने 800-800 रुपयाचा प्रति सिलेंडरच्या मागे भार जो आहे तो सरकारने सहन केला आणि लोकांना 380, 390, 410 त्यावेळेस सिलेंडर घेऊन बसत होत्या 13 रुपये चिनीवाल्या मॅडम, त्यांचं दुकान आहे अमेठीमध्ये, त्यांनी सांगितलं की आम्ही 13 रुपये किलो चिनी देऊ. याच UPच्या निवडणुकीमध्ये काय बोलले होते अमित शहा, 9 तारीख को वोट करो और 20 को 2 सिलेंडर ले जाओ फ्री. दिलं का? नाही दिलं. निवडणुका आल्या की जनतेशी खोटं बोलायचं, मीडियामधनं सातत्यानं जाहिरातींचा मारा करायचा, तेही लोकांच्याच
करामधले पैसे आहेत ते घेऊन मारा करायचा, नंतर मग लोकांवर महागाई लादायची, अशा पद्धतीचं कुभांड, अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते हे मोदीजी आणि अमित शहा यांचं जे सरकार आहे, भाजपचं सरकारही म्हणता येणार नाही आणि परिवारही आता संघ परिवार राहिला नाही आहे, त्यामुळे हे यांचं सरकार जे आहे ते सरकार लोकांची दिशाभूल करत आहे. निवडणुकीच्या तोंडावर लोकांशी खोटं बोलणे, युवकांशी खोटं बोलणे, महिलांशी खोटं बोलणे, सगळ्यांशी खोटं बोलणे, आणि आज इतका चांगला दिवस शिवशक्तीचा दिवस आज, त्या दिवशी पण ते खोटं बोलायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे जनतेने याला भुलू नये. जनतेचं गरीब जनतेचं नुकसान कसं केलं ते पण त्याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही 410 रुपयाचं सिलेंडर देत होतो त्यावेळेस बीपीएलच्या लोकांना 5 लिटर रॉकेल पण देत होतो. जनतेने खेळ ओळखावा आणि त्या पद्धतीनं या आज जे सिलेंडरचे भाव कमी केलेले आहेत याचा डाव ओळखावा, हीच आपल्या माध्यमातून आम्हाला जनतेला विनंती करायची आहे. काही प्रश्न असेल ज्याचं उज्ज्वलाचं दुसरं सिलेंडर हे 87% भरलं गेलेलं नाही आहे, आणि मी जे आपल्याला राजस्थानचं दाखवत होतो हे आपण ही माहिती घ्या. राजस्थानमध्ये आता सेकंड रिफिल नाही आहे, हे बघा सेकंड रिफिल नाही आहे. आमच्या काळामध्ये 90 लाख कुटुंबांना मिळत होतं, ते 1,46,40,00,000 कुटुंबापर्यंत जाणार होतं, त्या आमचा शब्द होता तो आम्ही देत होतो प्रत्यक्षात. यांनी ते बंद केलं, यांनी चिरंजीवी बंद केली जी 25 लाखापर्यंतची योजना होती, यांनी ERCP ईस्टर्न रेल्वे कनाल प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये धोका केला, ज्या 13,000 कोटी शासन देणार होतं, जसं जगभर असं देशभर प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये हे खोटं बोललेले आहे आणि यांच्या मित्रांनाच फायदा पोहोचवलेला आहे. त्यामुळे हे जे आहे हे जुमलेबाजी आहे आणि ही आता जुमलेबाजी आहे, आणि निवडणूकमधून तुमचे एकदा मतं घेतले की आपल्यासोबत धोका झाला हे मतं घेतल्यानंतर कळतं आहे. जसं इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियावर जसा दबाव येतो आहे तसंच हे आहे. जसं आमच्या काळामध्ये पेट्रोल खूपच महाग होतं, डिझेल खूपच महाग होतं, 58 रुपये डिझेल खूप महाग होतं, 72 रुपये पेट्रोल खूप महाग होतं, पण तेव्हा कच्चं तेल $112 पर बॅरल होतं, ते $18 खालती आलं, आजही ते $73-74 आसपास आहे, 80 पुढे जात नाही आहे. मग आपण का टॅक्स लावला लोकांवर? 3.46 रुपये आमच्या काळात टॅक्स होता आणि 9.56 रुपये पेट्रोल डिझेलवर आणि 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता, तो आपण 32-33 रुपयापर्यंत नेला आणि एवढ्यावरती न्यायचा. 35 लाख कोटी तुम्ही लोकांच्या खिशातून काढून घेतले आणि आता हळूहळू निवडणूक आली की 5 रुपये कमी कर, 7 रुपये कमी कर, अशा पद्धतीचं खोटं नाटक व्यवहार जो आहे हे सरकार लोकांशी करत आहे. जनतेला संधी आहे खरं बोलणाऱ्यांच्या सोबत जाण्याची, जनतेला संधी आहे की खोटं बोलणाऱ्यांना निवडणुकीत हरवण्याची आणि त्यांना शिक्षा देण्याची. गुन्हा दाखल झाला आंदोलनात नसताना, वर्षातही आंदोलन केलं होतं, कितीतरी वेळा आम्ही अरेस्ट झालेलो आहे, कितीतरी वेळा आमच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, कितीतरी आम्ही आंदोलन केलेले आहे, पण आम्ही असं म्हणणार नाही की बाबा मीडियाला कावळे झालेलं आहे. कानपूरमध्ये 2 छोट्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले, त्यांनी फाशी घेतली, त्यांना न्याय मिळत नाही म्हणून एका त्यांच्या वडिलांनी फाशी घेतली, त्यांनी पण जीवन संपवलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका व्यक्तीने जाळून घेतलं. आज नाशिकमधल्या रोडवर किती शेतकरी बसलेले आहेत, जवळजवळ 44,000 MSME कंत्राटी कामगार जे आहेत ते संपावर गेलेले आहेत, समृद्धी महामार्गावरचे टोलवरचे काम करणारे लोक संपावर गेलेले आहेत, दिल्ली सगळ्या शेतकऱ्यांनी अडवून धरलेली आहे, किती मीडियावर दाखवलं जातं. आमचा आम्ही काही दोष देत नाही, तुमचं प्रेम आमच्यावर कमी झालेलं आहे, म्हणजेच आपकी मोहब्बत हमसे कम हो गई है, मोदी से बहुत ज्यादा हो गई है. पण गोरगरिबांना अशा पद्धतीने नाडलं जातं हे किती चालू आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत मीडियाच्या संदर्भात. सर हिंदी में एक बार बता दीजिए, प्रेस कॉन्फ्रेंस आपने लिए अभी फिलहाल, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने जो है 100 रुपया जो गैस सिलेंडर पे कम कर दिया गया है, किस तरीके से देखते हैं? ये जुमला है, ये चुनाव के पहले वोट बटोरने के लिए जुमला है और चुनाव के बाद धोखा. जब तक लोगों के ध्यान में आता है धोखा हुआ है तब तक चुनाव हो जाते हैं और उन्हें पता चलता है कि अरे हमने तो गलत कर दिया. ये तो वही बात हुई कि पहले जो महंगाई डायल थी आजकल मोदी साहब की डार्लिंग है. 410 का सिलेंडर आपने 1200 तक ले गए और हर चुनाव में 100 रुपया 50 रुपया कम करते हो और चुनाव खत्म होने के बाद आप बढ़ा देते हो. मैं एक आपको उदाहरण देता हूँ, यह राजस्थान का है. राजस्थान में कांग्रेस की सरकार 500 रुपये में सिलेंडर दे रही थी, 25 लाख का चिरंजीवी बीमा योजना थी, बड़े से बड़े ऑपरेशन उसमें फ्री होते थे. उन्होंने आचार संहिता लगने से ही सब्सिडी बंद कर दी है. आज बिना सब्सिडी के सिलेंडर वहां पर लोगों को लेना पड़ रहा है. और कैसा लगता है कि देश के प्रधानमंत्री, आप देश के प्रधानमंत्री हो,
आप राजस्थान में 450 का सिलेंडर देने का वायदा करते हो, पूरे देश को क्यों नहीं? क्या सिर्फ राजस्थान का चुनाव जीतना था, मध्य प्रदेश का चुनाव जीतना था? और इन्होंने हमारे वक्त ब्यूटेन और प्रोपेन जो रॉ मटेरियल है एलपीजी का, वो महंगा था। 1200 रुपए का सिलेंडर करीब करीब हमको 2013-14 में आता था, उसके ऊपर हम 800 रुपए सब्सिडी देते थे लोगों, और 410 रुपए में देते थे। कच्चा तेल $112 प्रति बैरल था, हम पेट्रोल देते थे 72 रुपए और 58 रुपए डीजल, और हमारा टैक्स था एक्साइज 3.46 रुपया, 9.56 रुपया, और रोड इंफ्रास्ट्रक्चर से 1 रुपया। आज $18 तक नीचे आया कोविड में, और एवरेज $60 के ऊपर आज भी पर बैलर नहीं जाएगा, लेकिन आपने आम आदमी के ऊपर टैक्स पे टैक्स ठोक के 35 लाख करोड़ ले लिए। 3.56 रुपये का 31.92 रुपये और 9.46 रुपये का आपने कर दिया 32.93 रुपये। फिर उसको जब चुनाव आए तो थोड़ा 5-10 रुपये कम किया, तो 10 बोतल खून चूस लेना और फिर 1 बोतल खून छोड़ देना। इस तरह का काम जो है ये मोदी सरकार कर रहे हो। मैं आपको बता दूं, गरीब महिलाओं को, गरीब परिवारों को 410 का सिलेंडर नहीं मिलता था, 5 लीटर रॉकेल भी मिलता था, आज ये रॉकेल भी बंद कर दिया है। और मीडिया के माध्यम से ऐसे बताया जाता है जैसे बहुत बड़ा उपकार कर दिया है मोदी जी, अपने मामा के घर से पैसे लाए हैं और लोगों को बांट दिए हैं, आज महिला दिन है, चलो मेरे तरफ से आपको दे दिया। पता चलेगा चुनाव में बरगला कर मतदान ले लिया और चुनाव के बाद 200 रुपये बढ़ा दिया, और इसके प्रमाण है हमारे पास, मैंने राजस्थान का दिखाया, मेरे पास प्रोटीन ब्यूटेन का भी है। प्रोटीन ब्यूटेन के क्या रेट्स थे 2011 से लेकर 2000, और किस तरह से यूपीए सरकार ने, कांग्रेस की सरकार ने जनता के पीछे ताकत से खड़ा रहकर महंगाई का बोझ जनता पे न डालते हुए कैसा आर्थिक प्रबंधन किया था, इसका उत्कृष्ट उदाहरण यूपीए गवर्नमेंट था। अब ये सिटी रवि का ये ट्वीट है, ये ट्वीट में कहते हैं कि यूपीए सरकार के वक्त भी काफी महंगा था, 1200 रुपये था ना, लेकिन हम 410 में देते थे, 800 रुपये का खर्चा जो है वो सरकार वहन करती थी, जनता पे महंगाई का बोझ नहीं होना चाहिए। तो कहां गए बढ़िया, दिन भर चलता था जनता माफ नहीं करेगी, महंगाई डायन खाई जाते हैं, क्या महंगाई डार्लिंग हो गई है? मेरा मीडिया से भी सवाल है, क्या महंगाई आज डार्लिंग हो गई है? 70 रुपये का खाने का तेल महंगा था, आज 200 रुपये लीटर के पास पहुंच गया है। ग्लूकोज का पैकेट हम जब छोटे थे तो इतना बड़ा हुआ करता था, अब छोटा होते 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 हम बड़े होते जा रहे हैं और ग्लूकोज का पैकेट छोटा होते जा रहा है, कैसे करेगा? हर पैकेट जो 62 ग्राम का था वो 45 ग्राम का हो गया, जो 40 ग्राम की चीज थी वो 15 ग्राम पे आ गई, भाव उतने ही, पैकेट में हवा ज्यादा माल कम। इस तरह की तरकीबें निकाल कर आम आदमी को लूटने का काम चालू है, और उसका त्यौहार मनाया जा रहा है, आम जनता के लूट का त्यौहार मोदी सरकार मना रही है। और जिस तरह से हमने आक्षेप लिया है, वो हमारा आक्षेप यह है कि अगर ये मोदी सरकार की एडवर्टाइजमेंट है तो भाजपा से इसके पैसे वसूल करना चाहिए। भारत सरकार की ऐड है तो ठीक है, लेकिन मोदी की अगर ऐड है तो उनसे पैसे वसूल करना चाहिए। और इस तरह की कंप्लेंट इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया से हम अभी रजिस्टर करवा रहे हैं, हालांकि अभी आचार संहिता लगने की है, लेकिन सरकार का पैसा आम जनता का होता है, एक व्यक्ति का नहीं। प्रधानमंत्री प्रधान सेवक कहते हैं और मालक बन के बैठे हैं। कौन दर्ज करेगा इसमें बारे में थोड़ी बताएं। हमारे पूर्व मुख्यमंत्री सन्मान्य श्री पृथ्वीराज चौहान साहब, उन्होंने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस की और उन्होंने ये सारी बातें की, और ये महाराष्ट्र बहुत जागरूक लोगों का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज, शाहू फुले अम्बेडकर जी का महाराष्ट्र है, संविधान जानते हैं के लोग, गली गली इनका जो रथ है मोदी रथ, मोदी विकास रथ, उसे रोका जा रहा है। हाँ, मोदी जी का विकास हुआ है, पहले वो फकीर हुआ करते थे ऐसा उन्होंने कहा है, आजकल वो 8,500 करोड़ के प्लेन में चलते हैं, 10 लाख का सूट पहनते हैं, 1.5 लाख का मेमेक का गॉगल पहनते हैं, और शूज भी शायद 2-3 लाख का ही वो पहनते होंगे, ऐसा फकीर हमने देखा नहीं है। उन्होंने भी जनता के सामने रिकॉर्ड रखना चाहिए कि मेरी तनख्वाह इतनी है और मेरा खर्चा इतना है। सर, कंप्लेंट के बारे में बता दीजिए कि कहाँ दर्ज करेंगे? इलेक्शन कमीशन के साथ हम दर्ज करेंगे, क्योंकि जो एडवर्टाइजमेंट चल रही है वो एडवर्टाइजमेंट मोदी के नाम पे चल रही है। क्या मोदी यानी देश है, क्या मोदी की सरकार है या भारत सरकार है?
आज तक ऐसा कभी लिखा नहीं गया मनमोहन सरकार, इंदिरा सरकार, ऐसा लिखा नहीं गया, भारत सरकार ही लिखा गया हर वक्त। और कोई भी अधिकारी जवाब नहीं दे पा रहा है, परभनी के कुछ अधिकारियों ने लिख कर दिया है अपने वरिष्ठ अधिकारियों को कि हम ये रथ लेकर नहीं जा सकते, हम लोग सवाल पूछते हैं, हमारे जान को खतरा है। लोग चिड़े हुए, लोगों के साथ धोखाधड़ी हो रही है, दिन दहाड़े धोखाधड़ी हो रही है, दिन दहाड़े लूटमार हो रही है। पहले डाकू लोग वो दुपट्टा उपट्टा पहन के घोड़े वोड़े पे आते थे, आजकल विकास रथ लेके आते हैं, मोदी विकास रथ, ये लूट चल रही है आम आदमी। सर, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने अभी फिलहाल एक स्टेटमेंट दिया है कि ये चुनाव में जो है वो बहुतों की सफाई होने वाली है। हाँ, मैंने सुना महाराष्ट्र में 12 टिकटें कटने वाली है, सुना मैंने, और नागपुर के भी टिकट के बारे में काफी उत्सुकता है। उनकी बराबरी देवेंद्र फडणवीस जी ने अमेरिका के राष्ट्रपति के साथ की है, पता नहीं शायद उनको अमेरिका भेजने का प्लान चल रहा है, आप पूछिए देवेंद्र फडणवीस जी। महायुती किंवा सॉरी महाविकास आघाडी सन्मान का देत नसते आणि त्यांनी ऑप्शन दिले ते आंबेडकर वाद विरोधी आहेत, VDA वाढण्यापासून थांबतायत, बाळासाहेब खासदार नकोय, बहुजन मुस्लिम विरोधी। मला असं वाटतं की आपण सगळे भक्त आहात, बाळासाहेबांना अतिशय सन्मानानं प्रत्येक कॉन्फरन्स प्रत्येक मीटिंगमध्ये बोलवलं जातं। ते जे म्हणतात की आंबेडकरवाद, आंबेडकरवाद तर खरा, आंबेडकरवाद म्हणजे संविधानवाद, घटनेवरचा विश्वास, आयडिया ऑफ इंडिया। तीच आयडिया ऑफ इंडिया आतापर्यंत 70 वर्षापर्यंत काँग्रेसने प्रिझर्व केलेली आहे आणि त्याच आयडिया ऑफ इंडियासाठी आम्ही लढतो। त्यांनी जे आम्हाला मुद्दे दिले ते मुद्दे आम्हाला सगळे मान्य आहे, कारण त्याच मुद्द्यासाठी आम्ही पण लढतो आहे। या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी, या देशाचं संविधान घटना वाचवण्यासाठी आपण सगळे लढतो। ज्याला बोलणी चालू आहे त्यावेळेला असं टोकाचं ट्विट का केलं असतो, त्यांना आपण त्यांनाच विचारू शकता। आम्हाला तर बाळासाहेबांबद्दल लिहितात श्रद्धा आहे, जेवढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही, त्यांनी या सगळ्या व्यवस्थेच्या मध्ये लढा लढला, काँग्रेस त्यांच्यासोबत केव्हाही होती। आता बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की आम्ही संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो आहोत, आम्ही पण संविधानासाठी लोकशाहीसाठी लढतो आहोत, आम्ही त्यांचा सन्मान करतो। इंडियाच्या पहिले महायुतीच्या पहिले तुमच्या बैठका झाल्या, पण मी असं कधी कोणत्या महाविकास आघाडीच्या एखाद्या नेत्याकडनं ऐकलं का केसाने गळा कापला, आमची लोक घेऊन चालले, फक्त भाजपच वाढणार आहे का, दुसरे पक्ष नाही आहे का, जेवढ्या तुम्ही शिंदे गटाला जागा देतात तेवढ्याच आम्हाला दिल्या पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे आमचा, आमच्या इकडे सगळं व्यवस्थित आहे, चर्चा व्यवस्थित सुरू आहे, जवळपास सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्याला दिसतात, व्यवस्थित आहे। महाविकास आघाडीमध्ये ऑल इज वेल, नथिंग टू वरी।